नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या संकटात सापडतो त्यावेळेस आपण आपल्या स्वामींना साकडं घालतो की मला या संकटातून सोडवा स्वामी। पण काही वेळेला आपण संकट भोगत असताना बराच वेळ जातो तरी परिस्थिती बदलत नाही। आपण सेवा करून करून थकतो, नामस्मरण करून करून थकतो, तरी परिस्थिती जैसे थे असते आणि मग आपले मन डगमगू लागते, आपला विश्वास कमी होऊ लागतो। स्वामी नामावरून, स्वामी शक्तीवरून, स्वामींवरून विश्वास कमी होऊ लागतो, आपला विश्वास डगमगू लागतो, मनात विचार येऊ लागतात की स्वामी आपली मदत का करत नाही आहे, आपली सेवा कुठे कमी पडते। नाहीतर कधीकधी भावनिक प्रक्षोभ होऊन स्वामी भक्तीविषयी आपल्या मनात शंकासुद्धा उपस्थित होऊ शकतात। पण मित्रांनो, हा जो विचार, हे जे प्रश्न आपल्या मनात येतात आणि हे प्रश्न तेव्हाच मनात येतात जेव्हा आपली इच्छा पूर्ण होत नसते, जेव्हा आपल्याला अनुभव येत नसतात, जेव्हा आपल्या मनात खूप साऱ्या इच्छा असतात, स्वार्थ असतं। आपण जी सेवा करतो, जी भक्ती करतो, जे नामस्मरण करतो त्यामध्ये आपलं स्वार्थ असतं। प्रत्येक मनुष्य हा स्वार्थापायी सेवा करतो असं नाही आहे, पण काही लोक असतात त्यांना काहीतरी हवं असतं त्यामुळे ते सेवा करतात आणि ते दिवसाची लिमिट ठेवतात, महिन्यांची लिमिट ठेवतात की 2 महिन्यात तरी माझी इच्छा पूर्ण होईल जर मी नामस्मरण करेन, जर मी सेवा करेन। आणि जर 2 महिने गेले आणि जर त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली तर मग ते बोलतात स्वामी वगैरे काही नाही आहे, फक्त टाइमपास आहे, स्वामी शक्ती नाही आहे। मग त्यांच्या मनात प्रश्न येतात आणि मग त्यांचा विश्वास कमी होतो। मग ते दुसऱ्यांनाही सांगतात स्वामी सेवा करू नका, काही होत नाही, अनुभव येत नाही, सगळं खोटं आहे, असं बरेचसे लोक सांगत असतात। त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसतात कारण त्यांच्या मनात स्वार्थ असतो। पण मित्रांनो, असा विचार करणे सर्वतः अयोग्य आहे कारण अशा वेळेसच आपली भक्ती कुठेतरी कमी पडत असते आणि लक्षात घेतले पाहिजे। अशा वेळेला 2 गोष्टींवर आपली अत्यंत निष्ठा असली पाहिजे। मित्रांनो, कधीकधी आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात। जर आपण बोलतो की माझी ही इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, मला हे मिळायला पाहिजे, म्हणून मी नामस्मरण करतो, म्हणून मी सेवा करतो, तर त्याच वेळेस आपले स्वामी परीक्षा घेतात। म्हणून आपण ती सेवा, ते नामस्मरण करायला कधीही सोडू नका। आपली जीही परीक्षा स्वामी घेतील, जेवढेही अडचणी आपल्या समोर येतील, जेवढ्याही समस्या आपल्या समोर येतील, आपण तरी आपला विश्वास कमी होऊ द्यायला नको, आपली सेवा सोडायला नको। अजून विश्वास आपला आपण भक्कम करायला पाहिजे की स्वामी आहेत, कितीही काही झालं तरी मी स्वामी सेवा सोडणार नाही, नामस्मरण सोडणार नाही आणि मी सेवा करत राहीन कारण माझा विश्वास आहे स्वामींवर आणि त्याच भक्तांना खरे अनुभव येतात। मित्रांनो, संत वचन आहे की धीर धरी धीरापोटी फळे रसाळ गोमटी, त्यामुळे धैर्य हे कवच आहे आणि धैर्य हे माणसाकडे हवंच। म्हणून धैर्य ठेवा, तुम्हाला सगळं काही मिळेल, सगळ्या इच्छा पूर्ण होतील, फक्त तुम्ही विश्वास ठेवा कारण अशा स्वामी श्रद्धा व धैर्यानंतर आपल्यावरील संकट हे निश्चितच दूर होते। सर्वसिद्ध अनुभव आहे, आपली सत्व परीक्षा जेवढी मोठी तेवढे त्याचे फळ अधिक चांगले असते। लक्षात ठेवूनच स्वामी भक्तीमध्ये सातत्य हे राखायलाच हवे। मित्रांनो, एक गोष्ट आहे, एक वाक्य आहे, एक काव्य आहे, ते म्हणजे ठरतात जेथे सर्व अवघे उपाय व्यर्थ, उत्तर तेथे एकच श्री स्वामी समर्थ। म्हणून मित्रांनो, स्वामींवर भक्कम विश्वास ठेवा आणि सेवा करा, नामस्मरण करा, दिवसाची अट घालू नका, कोणती इच्छा बाळगू नका, फक्त स्वामी सेवा करा। जे स्वार्थ असेल ते निघून जाईल, मनात समाधान येईल आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतील। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।